हे वेगळं शिवस संस्थेच्या राजाला कुणी भोसल्यांचं राज्य असं कधी म्हणलं नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे सामान्य माणसाला संघटित करून उभं केलेलं राज्य ज्या कालखंडामध्ये इथं फरकियांचंच एका दृष्टीनं राज्य होतं. ज्या परिसरामध्ये आपण आहोत त्या परिसरामध्ये अजिंक्यशाहचं राज्य असेल, अहमदनगरची सत्ता असेल, आणखीन कोणाकोणाची सत्ता असेल, पण सवन समाज मरदळलेल्या स्थितीत असता, परकीयांच्या गुलामगिरीत राहत होता, त्यातून बाहेर करून ती मरदळलेली मनस्थिती घालून त्याच्यातलं ते जागृत करून राज्य उभं करण्याच्या संबंधीचं ऐतिहासिक काम हे शिवछत्रपतींनी केलं. आणि त्यामुळं त्या राज्याला कोणी भोसल्यांचं राज्य म्हणत नाही, हे राज्य हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य असं म्हणून या राज्याच्या संबंधीचा उल्लेख झाला.